अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी बागांचंही नुकसान झालंय. आसमानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसलाय. नाशिक विभागात अवकाळी पावसानं कहर केलाय. अवकाळी पावसामुळे 6078 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. अवकाळी पावसाच्या धुळवडीनं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय. निफाड तालुक्यातील उगावमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय. द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांची 2 एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह तुफान पावसानं मोठ्या कष्टानं जगवलेल्या बागेचं अतोनात नुकसान झालंय. लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. देवल्यात पावसामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. अंदरसूल परिसरामध्ये कांदा आणि गहू भुईसपाट झालाय. काढून ठेवलेला 3 एकरावरचा कांदाही भिजलाय. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे मक्याचंही नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बाग यांचंही मोठं नुकसान झालंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुळ्यात धुमाकूळ घातला. धुळे जिल्ह्यातल्या तुफान गारपिटीमुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला. सर्वाधिक नुकसान धुळे जिल्ह्यात झालंय. जवळपास 3144 हेक्टरवरील पिकांचं इथं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात मंचर अवसरी परिसराला मध्यरात्री गारपिटीनं झोडपलं. अवकाळी पावसानं गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. गव्हाचं उभं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गारखेडा गावातही अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय. सोंगणीला आलेला गहू पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. पठाडे नावाच्या या शेतकऱ्यानं जवळपास 2 एकरमध्ये गहू लावला होता, मात्र आता 90% जास्त गहू उद्ध्वस्त झालाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे